जिल्हाधिकारी साहेबांचा पुसद दौरा। नगर परिषदचे विशेष म्हणजे स्वच्छतेविषयी कामाचा घेतला आढावा। पुसद शहरात सन 2016 नगर परिषदच्या निवडणुकी पार पडल्या। त्या निवडणुकीत सौ अनिताताई नाईक यांना जनतेने नगराध्यक्षपदी निवडून दिले आणि त्या नगराध्यक्षपदावर नियुक्त झाल्या। त्यानंतर पुसद शहरातील नागरिकांना आता पुसदचा विकास होईल अशी आशा लागली होती, परंतु सौ अनिताताई नाईक यांच्या कार्यकाळात अनेक वृत्तपत्रात नगरपालिका भ्रष्टाचारी म्हणून गाजली, परंतु कोणत्याही राजकीय पुढारीला नगरपालिकामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावर बोलायला सुचले नाही। असो, पुसद नगरपालिकेच्या हद्दीत 15 प्रभाग आहे। त्यापैकी 7 प्रभागात नाली सफाईचा करोडो रुपयांचा टेंडर देण्यात आला आहे, तसेच घंटागाडीचा टेंडर वेगळा देण्यात आला। कित्येक वार्डातील महिने महिने नालीची सफाई होत नाही, कुठे तर अनेक दिवसानंतर घंटागाडी येते। एकीकडे पुसद नगरपालिकाने कचरा कर वाढविला व दुसरीकडे सामान्य जनतेचे करोडो रुपये टेंडरच्या माध्यमातून राजकीय पुढारी व ठेकेदारांना देण्यात येत आहे। या टेंडरची कामे फक्त कागदोपत्री सुरू आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे। यावर काही राजकीय लोकांचे म्हणणे आहे की हे सर्व करून काही होणार नाही, कारण भाऊ भाऊ मिळून खाऊ ही प्रथा सध्या पुसद शहरात आहे। नगरपालिका क्षेत्रात काही नगरसेवकच ठेकेदार बनले आहेत, तर काही नगरसेवकांचे नातेवाईक ठेकेदार बनून काम करत आहे अशी चर्चा आहे। नगरसेवक निवडून जनतेची सेवा करतात की फक्त टेंडर आपल्याला कसे मिळवता येईल याकडे लक्ष देतात, असा प्रश्न सध्या सर्व पुसदवासियांना पडला आहे। तसेच नगरपालिकेत सत्ता कोणत्याही पक्षाची असो तिथे चालणार फक्त बंगल्याची अशी प्रथा शहरात रुजू आहे। त्यामुळे कुठेतरी शहराचा विकास खुंटला आहे असे सामान्य जनतेला वाटत आहे। प्रशासनाने या घंटागाडी व नाली सफाई संबंधात प्रत्यक्ष पाहणी करावी व टेंडर दिलेले काम किती होत आहे याची योग्यरीत्या चौकशी करावी अशी जनतेकडून मागणी करण्यात येत आहे। आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांनी पुसद नगरपालिका येथे भेट दिली व कामाचा आढावा घेतला। यात मुख्यतः त्यांनी शहरातील स्वच्छतेविषयी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली। याबद्दल हिंद न्यूजने त्यांना विचारले असता त्यांनी यानंतर नगरपालिकाकडून योग्यरित्या काम होईल असे सांगितले। विशेष बाब म्हणजे मागे काही दिवसांपूर्वी अतिक्रमणधारकांनी मुख्याधिकारी नगर परिषद पुसद यांच्यावर हल्ला चढविला होता, त्यावर मात्र जिल्हाधिकारी साहेबांनी बोलण्याचे टाळले। पालिकेमध्ये आढावा बैठक आता ठेवलेली होती आम्ही, आणि बाकी विभागांचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे। तर नगरपालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा असतील त्या एक चांगल्या पद्धतीने दिल्या जाव्यात, आणि बाकी प्रशासकीय विषय सुद्धा जे आस्थापना किंवा इतर काही विषय असतील त्याबाबतचा आढावा घेण्यात आला। विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल असतील, अतिक्रमण नियमाकुल असेल, घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणं असेल, पाणी पुरवठा योग्य पद्धतीने करणं असेल, आणि शहरामध्ये स्वच्छता ठेवणं, चांगल्या सेवा देणं अशा सूचना दिलेल्या आहेत। अतिक्रमणावर तुमची प्रतिक्रिया काय सध्या स्थितीमध्ये? नाही, अशा गोष्टीची प्रतिक्रिया माझं एक म्हणणं आहे, हे इगल कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ना, यांचे जे परवाने आहे जवळपास पुसद मध्ये घंटागाडी आणि कचऱ्यासाठी 1,00,000 रुपयाचा निधी येतो, परंतु पुसदची परिस्थिती पाहता सध्या परिस्थितीमध्ये पुसदचे नाले आहे पूर्ण भरलेले आहे तुडुंब, आणि पुसदची जे योग्य ती कारवाई केली जाईल, घनकचरा व्यवस्थापन आहे किंवा बाकी आहे त्याचा आढावा घेतलेला आहे। नगरपालिका मार्फत चांगल्या पद्धतीने सर्व्हिसेस देण्याबाबतच आढावा घेतलेला आहे, तर योग्य ती कारवाई नगरपालिकेकडून केली जाईल। ठीक आहे, थँक्यू। या वसंत नगरात टिपू सुलतान चौक मध्ये यहाँ पे कचरे का 2-4 बार नगर पालिका में बोले आला है, यहाँ पे कोई आ रहे नहीं साफ सफाई के लिए और कोई ऑब्जेक्शन उठा रहे नहीं कचरे के लिए। मेरा नाम शेख मुंतजिर, यहाँ रहता मैं वसंत नगर में। यहाँ नगर पालिका के लिए कुछ करना चाहिए, यहाँ पे मतलब कचरे के लिए कोई ऑब्जेक्शन उठा रहे नहीं, कितनी बार बोले तो ना पेटी रख रहे यहाँ कचरे की, ना यहाँ पे कुछ बना कर दे रहे, तो इसका कुछ इलाज करो। नगर पालिका आपको बोल रहे तो भी सुन रहे हैं।